अंबादास दानवेंची पुन्हा काँग्रेसवरती आगपाखड, अति आत्मविश्वास काँग्रेसला नडल्याची टीका. उद्धव ठाकरेंचं नाव जाहीर केलं असतं तर 5% मतदान वाढलं असतं. दानवेंचा टोला. सत्ता स्थापनेबाबत आज दिल्लीमध्ये बैठक. शिंदे, फडणवीस, अजित पवारांची अमित शहांसोबत चर्चा. मुख्यमंत्रीपदाच्या नावावरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. महायुती नेत्यांच्या बैठकीच्या पूर्वी आज अमित शहांची महाराष्ट्रातल्या भाजप नेत्यांसोबत चर्चा, तर मोदी आणि नड्डांच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्रीपदावरही चर्चा झाल्याची माहिती. मुख्यमंत्री निश्चितीनंतर काही मंत्र्यांच्या नावावरही दिल्लीमध्ये शिक्कामोर्तब होणार. नव्या सरकारमध्ये तरुण चेहऱ्यांना संधी, विश्वसनीय सूत्रांची माहिती. ओबीसींच्या हक्कासाठी काम केल्यानेच देवेंद्र फडणवीस टार्गेटवर, भुजबळांचा आरोप. तर भाजपचा मुख्यमंत्री होणं स्वाभाविक, भुजबळांनी केलं मान्य. पुण्यातल्या बैठकीमध्ये राज ठाकरेंकडून पराभवाचं चिंतन, पराभूत उमेदवारांकडून ईव्हीएमवरती संशय व्यक्त. आगामी निवडणुका उत्साहात लढवण्याचा मनसेचा बैठकीमध्ये निर्धार. खासदार म्हणून शपथ घेताना प्रियंका गांधी यांच्या हाती संविधानाची प्रत. तर नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये विजयी ठरलेल्या काँग्रेसच्या रवींद्र चव्हाण यांची मराठीतून शपथ. हेमंत सोरेन आज घेणार आपली शपथ. चौथ्यांदा घेणार झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. इंडिया आघाडीचे नेतेही राहणार सोहळ्याला उपस्थित. सांगलीमध्ये कृष्णा नदीच्या पुलावरून भरधाव गाडी कोसळून तिघांचा मृत्यू, 2 जण गंभीर जखमी. लग्न सोहळा आटोपून कोल्हापुरातून सांगलीकडे परत येताना घडला अपघात. नालासोपाऱ्याच्या अग्रवाल नगरीमधल्या 41 अनधिकृत इमारतींवरती वसई विरार पालिकेकडून तोडक कारवाई. कचराभूमी सांडपाणी प्रक्रियेसाठी आरक्षित भूखंडावरती अनधिकृत बांधकाम. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा 728वा संजीवन समाधी सोहळा संपन्न. राज्यभरामधून लाखो भाविक आळंदीमध्ये दाखल. सोहळ्यावरती हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.